जमिनीचा सातबारा असतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण सातबारा म्हणजे नेमकं काय, त्यात जर का चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त कशा करायच्या याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसतं। म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून याबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया। नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय लोकमत। एका जागेवर बसून प्रत्यक्ष जमिनीचा संपूर्ण अंदाज द्यायचं काम सातबारा करतो। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा नियम 1966 अंतर्गत शेतजमिनीच्या हक्काबाबत नोंदी ठेवल्या जातात। त्यासाठी वेगवेगळी नोंदणी पुस्तकं असतात, त्यात कुळाचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचा हक्क अशा अनेक गोष्टी येतात। त्यात 21 वेगवेगळ्या प्रकारचे गावचे नमुने ठेवलेले असतात। यातल्या गावचा नमुना क्रमांक 7 आणि गावचा नमुना क्रमांक 12 मिळून सातबारा उतारा तयार होतो, म्हणून त्याला सातबाराचा उतारा असं म्हणतात। यावरूनच जमिनीच्या मालकाला आपल्याकडे असलेली जमीन किती आणि कोणती आहे हे कळू शकतं। आता सातबारा उताऱ्याच्या अगदी वर गाव, तालुका, जिल्हा असा तपशील नमूद केलेला असतो। हा सातबारा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक आणि शेवटचा पुरावा मानला जातो। साधारण 10 वर्षांनी सातबाराची नवीन पुस्तकं लिहिली जातात, पण सातबारा पीक पाहणी नोंद दरवर्षी केली जाते। आता मूळ प्रश्न, जर सातबाऱ्यावर चूक झाली असेल तर करायचं काय? तर राज्यात जवळपास 2.5 कोटींहून अधिक सातबारा उतारे तयार केलेत। त्यात टायपिंग करताना चुकलंय किंवा मग आधी हाती लिहिलं गेलंय तेव्हा चुका झाल्यात असं घडलेलं असू शकतं। अशा वेळी वकिलाशिवाय या चुका दुरुस्त केल्या जाऊ शकतात। चुका झालेले किंवा दुरुस्त करण्याचे राहून गेलेले सातबारा उतारे दुरुस्ती करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत। सातबारावर नाव चुकलं असेल तर संबंधित तहसीलदाराकडून चूक दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 155 प्रमाणे आवश्यक कागदपत्रांबरोबरच अर्ज करणं अपेक्षित असतं। म्हणजे खरं नाव काय आहे याचा पुरावा, ज्या सातबारावरती दुरुस्ती करायची आहे तो मूळ सातबारा, आणि तहसीलदाराने जर का काही आणखी कागदपत्रं मागितली असतील तर ती सगळी कागदपत्रं घेऊन अर्ज करायचा असतो। मग तहसीलदार शहानिशा करून सातबारावरच्या नावात दुरुस्ती करतात। आता या दुरुस्तीसाठी वकिलांची खरं तर गरज लागत नाही, पण महसूल विभाग किंवा मग इतर कुठल्या सरकारी कार्यालयात या प्रोसेसला वेळ लागण्याची शक्यता असते, त्यामुळे काही प्रमाणात आता हे काम वकिलांकडे सुद्धा सोपवलं जातं। पण जर का तुम्हाला वकिलांकडे जायचं नसेल तर तुम्ही ही प्रक्रिया फॉलो करून तुमच्या सातबारामध्ये दुरुस्ती करू शकतात। ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा। पाहत रहा लोकमत। धन्यवाद।